बातमी मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तूर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरू होते, परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली. परंतु पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. एकंदरच ठाणेकरांना जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाहीये. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा 24 ते 30 तास बंद ठेवण्यात येत होता. दरम्यान आता काही मागील दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस असाच पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली. जोपर्यंत पावसाची अशीच कृपा राहील तोपर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. अद्याप धरणाच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्येही पुरेसा पाणी साठा नाही, परंतु पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.